ड्रग पार्टी प्रकरणातले पंच केपी गोसावी यांनी पुणे पोलिसांना गुंगारा दिलाय. उत्तर प्रदेश मध्ये केलेले पोलीस हे हात हलवत परतले. गोसावी लखनऊ मध्ये असल्याच्या माहितीनंतर पुणे पोलिसांचा दौरा हा निष्फळ ठरलाय. केपी गोसावी लखनऊ मध्ये असल्याची माहिती मिळताच पुणे पोलीस उत्तर प्रदेश मध्ये गेले होते. त्यानंतर केपी गोसावी याचा पत्ता लागल्यानं पोलिसांना हात हलवत परत यावं लागलंय. गोसावीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथकं उत्तर प्रदेशामध्ये गेली होती, मात्र पोलिसांचा हा दौरा निष्फळ ठरलाय. या संदर्भात आपले पुण्याचे प्रतिनिधी सचिन जाधव माहिती देत आहेत. सचिन, केपी गोसावीचा पुणे पोलिसांनी गुंगारा दिलाय, केपी गोसावीनं, याविषयी काय अधिक माहिती द्याल? आपण पाहतोय की किरण गोसावी पुण्याच्या फलासखाना पोलीस स्टेशनमध्ये 2018 साली एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे आणि त्या संदर्भात खरं तर पुणे पोलीस जे आहेत ते किरण गोसावीचा तपास करत आहेत. या संदर्भात पोलिसांची दोन पथकं काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये गेले, जवळपास 4 ते 5 दिवसांपूर्वी त्याला तपास करण्यासाठी गेले होते. तो लखनौमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मात्र त्या ठिकाणावर त्यांनी गुंगारा देत पुणे पोलिसांना खरं तर तिथून ते मिळून आले नाहीये. अजूनही पुणे पोलिसांची पथकं जी आहेत ती किरण गोसावीचा शोध घेत आहेत. एकूणच पाहिलं तर किरण गोसावी एका नोकरीच्या आमिषाने खरं तर त्यांनी पैसे जे आहेत काही मुलांचे लुबाडले होते आणि त्यामुळे त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. त्या संदर्भात पुणे पोलीस त्याचा तपास घेत आहे. धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. केपी गोसावीनं पुणे पोलिसांना गुंगारा दिलाय. उत्तर प्रदेशमध्ये गेलेले पोलीस हात हलवत परतले आहेत.